प्राणिमित्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी कोल्ह्याला दिले जीवदान अज्ञात वाहनाच्या धडकेने कोल्हा झाला होता जखमी स्थानिक व प्राणिमित्रांच्या सहकार्याने जैवविविधता तिनी वाचवले कोल्ह्याचे प्राण इनाम गावाजवळ मिरज अंकली हायवेवर कोल्हा गाडीच्या धडकेने जखमी होऊन रस्त्याकडेला शेतात पडला होता याबाबतची माहिती शेतकरी राजू कोळी यांनी प्राणीमित्र मुस्तप्पा यांना दिली त्यानंतर मंदार व यांनी सदर माहिती वनविभागाला दिल्यानंतर थोड्याच वेळात वनविभागाचे लोक व प्राणिमित्र घटनास्थळी पोहोचले या कोल्ह्याची अवस्था बिकट होती त्याला उभे राहता येत नसल्याचे दिसून आले टीम सदस्य मंदार सचिन संदीप चेतनमामा यां च्या सह सदस्यांनी चिकलात उतरून सदरचा कोला पिंजऱ्यात जेरबंद केला त्यानंतर तात्काळ वनरक्षक सागर थोरात यांना सोबत घेऊन डॉ सूरज व प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्ल्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी वन विभागाने ताब्यात घेतला आहे प्राणीमित्र शेतकरी व वनविभागाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने कोल्ल्याला तात्काळ जेरबंद करत उपचार करता आले अशा रीतीने जखमी प्राणी किंवा पक्षी आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावे असे आवाहन वन विभागाचे अजित कुमार पाटील यांनी केले आहे एसपीओरिजिनेटिव्ह साठी सुनील परिट कराड